नव्या वर्षाच्या आगमनाबरोबरच ज्या गोष्टींचे वेध तरुणाईला लागतात त्यापैकी एक महत्वाचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारीला साजरा होणारा व्हॅलेंटाईन्स डे. गेल्या काही वर्षात तरुणाईचा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस अशी या व्हॅलेंटाईन डेची ओळख झाली आहे खरं, पण आता व्हॅलेंटाईन डे किंवा प्रेम व्यक्त करणं हे फक्त तरुणाईपुरतंच नाही तर अगदी कुठल्याही वयात साजरं होऊ शकतं याचा स्वीकार आता हळूहळू होताना दिसतोय. त्यामुळे सर्व वयोगटातील एकमेकांवर प्रेम करणारी माणसं हा दिवस आता साजरा करताना दिसत आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे आणि मी आता सध्या आर्चीजमध्ये आली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे आपल्या आपल्या बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी अनेक लोक आले आहेत. माझ्यासोबत शिवगौरी मॅडम आहेत. तर मॅडम काय सांगाल व्हॅलेंटाईन डेबद्दल? व्हॅलेंटाईन डे वगैरे म्हणजे माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली, म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे, पण मला नाही माहिती, पण मला कार्ड्स वगैरे द्यायला खूप आवडतात. म्हणजे व्हॅलेंटाईन डे दोघांसाठी असं नाही पाहिजे, प्रेमाचा दिवस मग तुम्ही आईसोबत करा, मुलांसोबत करा. आता आज मी सकाळी सकाळी माझ्या सुनेसोबत ब्रेकफास्टला गेले, मग आम्ही फोटो वगैरे काढला दोघींनी. म्हणजे असं काही नाही की कोणा दोघांसाठी येतो, प्रेमाचा दिवस म्हणून सगळ्यांसाठी. असं जसं की टेक्नॉलॉजी आली आहे, तुम्ही ज्या काळात होता त्या काळात मेसेजेस वगैरे काही नव्हतं, तुम्हाला पत्र लिहावं लागायचं किंवा ग्रीटिंग कार्ड द्यावं लागायचं, तर त्या काळाबद्दल काय सांगाल? पत्राचा काळ खूप छान होता, कारण मला स्वतःला लिहायला खूप आवडतं. म्हणजे पूर्वी शाळेत निबंध म्हणा किंवा बाकीचं हे, पण लिहायला खूप आवडतं. म्हणजे खूप छान मेसेज जातात त्याच्यातून, लिहिण्यामधून. आणि अजूनही मी कार्ड देते. आता माझ्या सुनेचा उद्या वाढदिवस आहे, मग मी बर्थडे कार्ड आणलं. तर सुनेसाठी बर्थडे कार्ड घेतलं आहे, हस्बंडसाठी काही घेतलं आहे का किंवा त्यांच्यासाठी एखादा मेसेज वगैरे? असं की तुम्ही बोला तुम्हाला लिहायची आवड आहे, पण ते एकतर्फी. मला सगळं आवडतं, म्हणजे मला नवीन पिढीसोबत जायला सगळं आवडतं. म्हणजे व्हॅलेंटाईन डे पण आवडतो मला, पण ते थोडेसे वेगळे मी माझी एन्जॉय करते. शिवगौरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काळात प्रेम पत्राद्वारे व्यक्त केलं जायचं, पण आता या बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार आजचं प्रेम तुम्ही पत्राऐवजी एका मेसेजद्वारेही व्यक्त करू शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरवरचं प्रेम कसं व्यक्त करताय, तुमचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.